नमस्कार नमस्कार मी आहे धनश्री आणि स्वागत आहे तुमचं धनश्री किचनमध्ये तर आज आपण मस्तपैकी अशी बर्फी बनवणार आहोत कलाकंद बर्फी सोप्या पद्धतीने आणि काही झंझट नाही कोणीही करू शकल अशी बर्फी आहे मस्त लागते टेस्टी आहे सोपी आहे आणि एकदम भन्नाट आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर तेवढं सबस्क्राईब पण करून टाका आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग आपण बर्फी कशी बनवायची हे डिटेलमध्ये समजून घेऊया तर मी इथं बर्फीसाठी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि तूपनंतर आपल्याला दूध घ्यायचं आहे ज्या कपाने दूध घेतलेलं आहे आपण त्याच दोन कप आपल्याला दूध पावडर घ्यायचे आहे मग त्याच कपाने मी मोजून दूध पावडर घेतली आहे दूध पावडर ही स्कीम दूध पावडर घ्यायची आहे जर डेअरी व्हाईटनर असतं ते नाही घ्यायची तर स्कीम घ्यायची जर डेअरी वाईटनर घेणार असाल तर याच्यामध्ये तुमची जी बर्फी आहे ती जास्त तुम्हाला शिजवावं लागेल किंवा पॅनमध्ये थोडंसं घट्ट करायला उशीर लागेल पण त्याच्या टेस्टपेक्षा स्किम पावडरचे टेस्टही छान येते तर तुम्ही शक्यतो तर स्कीमच घ्या आता हे सगळे जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे तर साखर तुम्ही जे ज्या वाट ज्या कपानी आपण घेतले होते दूध पावडर ती अर्धा वाटी घ्यायची आहे म्हणजे सफिशियंट होऊन जाईल साखर जर तुम्हाला आणखीन गोड पाहिजे असेल तर दोन चमचे तुम्ही वाढवू शकता पण त्याची काही गरज नाही हे परफेक्ट मेजरमेंट आहे त्यानंतर आपल्याला हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसवर मग ठेवायचं आहे त्याच्या आधी गॅसवर ठेवायचे नाही नाहीतर लम्स तयार होतात किंवा गुटल्या तयार होतात तर होता, गॅसवर होता। लो फ्लेमवरच हे सगळी प्रोसिजर आपल्याला करायची आहे आणि लो फ्लेम जेव्हा आपण ठेवतो त्या त्यात मध्ये मध्ये तुम्ही थोडासा कंचसा वाढू शकता आणि तुम्ही बघू शकता की गॅसवर आपलं हे मिश्रण ठेवलं की थोडंसं पातळसर व्हायला लागतं ला ला त्यानंतर आपल्याला असंच कंटिन्यू याला ढवळत राहायचं आहे मध्ये मध्ये कारण जर आपण हलवलं नाही याला तर खाली आपण लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं थोडंसं आधीमध्ये ढवळत राहायचं आहे त्यानंतर हे हळूहळू आपलं हे मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट घट्ट व्हायला लागेल ही बर्फी अगदी सोपी आहे कोणीही करू शकतं दूध पावडरही जास्त काही महाग नाही आणि या दिवाळीला तुम्ही नक्कीच असं काही वेगळं ट्राय करू शकता तर त्यानंतर बघू शकता तुम्ही आता ही बर्फी आहे आपली थोडी थोडी घट्ट व्हायला लागलेली आहे आणि आपण कलाकंदची बर्फी बनवतोय त्याच्यामुळे मी तूप आहे ना दोन चमचे जास्त घातलेला आहे तुपामुळे काय होतं हे सगळं व्यवस्थितपणे सुटून आपले असे आपण जेव्हा कलाकंद बनवतो तेव्हा कशा अशा गुठल्या गुटल्या होतात त्याप्रमाणे हे तूप बाहेर येऊन या पद्धतीनं गुटल्या गुटल्या तयार होतात म्हणजे आता हे बघूया आपण चेक करून की बर्फीसाठी आपलं मिश्रण तयार आहे की नाही तर आधीमध्ये मी दोनदा चेक केलं होतं तर अजूनही आपले हे मिश्रण बर्फीसाठी तयार झालेलं नाहीये तर त्यानंतर आणखीन आपल्याला पाच मिनटं थोड्या वेळेस शिजवायचं आहे म्हणजे कमीत कमी याला दहा ते पंधरा मिनटं लागतात हे लगेच रेडी होतं तुम्ही बघू शकता आता आणखीन एकदा आपण चेक करूया हे मिश्रण आपलं बर्फीसाठी झालंय की नाही आता याचा एक गोळा घेऊन असा गोल करायचा जर गोळी बनत असेल तर हे बर्फीसाठी एकदम परफेक्ट आहे असं समजून जायचं तर तुम्ही बघू शकता हे मस्त आपली गोळी पण बनत आहे म्हणजे हे मिश्रण आपलं बर्फीसाठी एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही आप पॅ गॅस बंद करून खाली उतरू शकता आणि ज्या तुम्ही सेट करणार आहेत त्याला ग्रीस करून घ्या म्हणजेच त्याला ऑइल किंवा तूप लावून घ्या आणि त्यानंतर बटर पेपर लावायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्याला आपले जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये सेट करायला ठेवायचं आहे याला व्यवस्थित सेट क केल्यानंतर आपल्याला साधारणतः दोन ता दोन ते तीन तासांनी याला बर्फीसाठी कट करायचं आहे आता हे एक गरम असल्यामुळे आपल्याला लवकर कट करता येणार नाही तर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे तुम्ही असंच दोन तास नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवू शकता त्यानंतर बर्फी सेट झाल्यानंतर तुम्हाला जसं पाहिजे तसे आकारात तुम्ही कट करू शकता तर तुम्ही बघू शकता मी बर्फी एकदम असे पातळ केलेली आहे जास्त घट्ट केलेली नाही आहे कारण कलाकंद हे चिकट असतो त्याच्यामुळं कट, कट करायला थोडासा त्रास होतो त्याच्यामुळे मग मी पातळ साईज ठेवलेली आहे आणि हे कलाकंद खायलाही खूप टेस्टी लागतं तर याच्यासाठी मी डेकोरेशनसाठी थोडंसं सिल्वर पेपर यूज केलेलं आहे तुम्ही केला तरी चालेल किंवा नाही केला तरी चालेल आपली बर्फी ॲट्रॅक्टिव्ह आणि छान दिसण्यासाठी म्हणून केलेलं आहे अदरवाईज तुमच्याकडनं असेल तर काही हरकत नाही आणि ज्या पद्ध पद्धतीनं तुम्हाला कट करायचं आहे ते सुद्धा तुम्ही कट करू शकता आता मस्तपैकी आपली बर्फी मी सजवलेली आहे कट हीसुद्धा छान केलेली आहे तुम्हाला हवं तसे तुम्ही काप करू शकता मस्तपैकी बर्फी तयार आहे जरी रेसिपी आवडली असेल बर्फीची तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका आणि सुद्धा करा म्हणजे तुमच्या जवळच्या मित्रमंडळींनाही अशी बर्फी या दिवाळीला नक्की बनवता येईल आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या